आहे तर हे बॅक माप त्यांनी खूपच कमी घेतलेलं आहे तर अशा वेळेस आपल्याला माप कसे घ्यायची असतात याची मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सव्वीस तर माहिती दिलेली आहे तर ह्याच का तुम्ही किती फरक पडत आहे आपला ही बॅक पार्टची घडी आहे बरोबर जॉईंटची तर आपलं हे पार्ट असं आणि हे पार्ट असं तर बघू शकता तुम्ही ब्लाउज कुठं जात आहे तर रामकृष्ण मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण खूप मोठ्या मापाचं म्हणजे खूपच मोठ्या मापाचा ब्लाऊज आपण आज बघणार आहेत संपूर्ण पेपर कटिंग ते ब्लाऊज कटिंग व शिलाई सर्व काही मी तुम्हाला आजच्या एकाच व्हिडीओमध्ये दाखवणार आहे तर आजचं हे जे ब्लाऊज आहे ते कस्टमरचाच ब्लाऊज मी तुम्हाला दाखवत आहे कि माझ्याकडे जे आलेलं आहे मापाला तर मापाला त्यांनी ब्लाऊज कसं दिलेलं आहे किंवा त्यांचं जे ब्लाऊज आहे मापाचे ते कशा प्रकारे आहे हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तर दाखवलेलं आहे जर तुमच्याकडे असं ब्लाऊज आलं तर तुम्ही माप कशा प्रकारे त्याचं काढणार म्हणजे तुमचं माप काढताना जर गोंधळ झाला तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते संपूर्ण ब्लाऊज तुमचं चुकू शकतात तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही खरंच स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा कारण खूपच महत्वपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दिलेली आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तसं चॅनलवर नवीन असता पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असणार तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी थोडी मोठी कटोरी घेतलेली आहे जर आपण कटरीचं माप घ्यायला गेले असेल तर ब्लाउज कुठल्या कुठं झालं असतं कारण त्यांनी बॅक पार्ट जे आहे तर हे बॅक पार्टचं माप त्यांनी खूपच कमी घेतलेलं आहे तर अशा वेळेस आपल्याला माप कसे घ्यायची असतात याची मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सव्वीस तर माहिती दिलेली आहे तर ह्याच कारणासाठी मी तुम्हाला हे ब्लाउज सुद्धा दाखवत आहे की मापाला आपल्याकडे कस्टमरचा ब्लाऊज कसा आलेला आहे बघू शकता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपला जवळजवळ आलेला आहे आता याच जर आपण तशी घडी करायला गेली तर बघा तुम्ही किती फरक पडत आहे आपला ही बॅक पार्टची घडी आहे बरोबर जॉईंटची तर आपलं हे पार्ट असं आणि हे पार्ट असं तर बघू शकता तुम्ही हे ब्लाऊज कुठं जात आहे तर तर आता आपल्याला ह्या अशा प्रकारे जर ब्लाऊज तुमच्याकडे सुद्धा आलं तर तुम्ही मापा कशा प्रकारे घेणार तर तेच मी तुम्हाला सर्व सविस्तर दाखवत आहे थोडा व्हिडिओ मी अगदी डिटेलमध्ये बनवलेला आहे तर कुठे स्किप नका करू बघा बॅक पार्टला आपण उंची घ्यायचं बरोबर उंची आहे या ब्लाऊजची तयार सोळा इंच म्हणजे तयार उंची सोडा आहे ती उंची मी मोजून घेतलेली आहे आता आपल्याला छातीचे माप कशा प्रकारे काढता येणार आहे हे मी तुम्हाला इथं दाखवत आहे कारण बॅक पार्ट कमी व फ्रंट पार्ट त्यांनी खूपच जास्त घेतलेला आहे तर आता मी हुक लावून घेतलेली आहेत बरोबर व बरोबर मुंड्यामध्ये इकडून टेप लावून इकडच्या बाजूने असं आपल्याला व्यवस्थित माप घ्यायचे आहे बावीस इंच आपलं येत आहे म्हणजे बावीस चा डबल चौरेचाळीस तर आपल्या चौरेचाळीसच्या छातीचं माप येत आहे व कमरेचं माप येत आहे आपलं अडोतीसचं अशा प्रकारे आपल्याला माप काढायची असतात आता राहिला मी तुम्हाला नेहमी सांगायचं असते मी ब्लाऊजवरून सुद्धा तुम्हाला माप घेऊन दाखवले होते आता बघा या कस्टमरच्या ब्लाऊजची घडी कुठं जात आहे आपण जर बॅक पार्ट वरून घडी केली तर अगदी कुठला कुठंच हे घडी जात आहे व ब्लाऊज चे, चे सुद्धा मी तुम्हाला माप दाखवते जर आपण चाहतीच्या चौथा असा मोजत असतो आपली हीच पद्धत असते मोजण्याची तर घडी कुठं जात आहे बरोबर बाराची येत आहे म्हणजे अठ्ठेचाळीस मापाचं आपलं हे ब्लाऊज आपल्याला म्हणजे आपण जर माप तसं घेऊन शिवायला गेले तर अठ्ठेचाळीस मापाचा ब्लाऊज आपल्याला शिवावं लागणार आहे आणि कसा फरक येणार आहे मग छाती आणि कमरेत बरोबर दहा इंचा तर असा घोड होऊ शकतो आपला यासाठी आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित बघायचं असतं व तसंच आपल्याला शिवून सुद्धा घ्यायचं असतं आता अशा प्रकारे मी बॅक आणि फ्रंट नेकचा माप घेऊन घेतलेला आहे गड्याचे दोन्ही गडे मी मोजून घेतले याची स्लीव्ज आहे लांब तर आपण लांब ही सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपण इथं पेपर घेतलेला आहे पेपर कटिंगवरूनच मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे तर तयार सोडा उंची आहे तर मी सतरावर मार्किंग करून कार्डशीट कट करून घेतलेला आहे आता इथं आपण शोल्डर घेणार आहेत बरोबर सहा इंच शोल्डर सहा तसंच मुंडा सुद्धा मी इथं सहाचा घेतलेला आहे कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे पेपर कटिंगवरून ब्लाऊज कटिंग तर शिलाई कशी करायची इथं छातीच्या चौथा अकरा अकरावर पॉईंट लावायचा व दोनवर अजून पुढे दोन इंच घेऊन तेरावर पॉइंट लावायचा आहे आपल्याला असं सरळ करून घ्यायचं व इथं आता आपल्याला नॉर्मली असं मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अजून एक आपल्याला फ्रंट मुंड्यासाठी थोडस खाली आकार असं द्यायचा आहे तर मुंड्याचे आकार कशा प्रकारे द्यायचे याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवलेलेच आहे तुम्ही नसतील बघितले तर नक्कीच बघा तर बघा आता आपण फ्रंटसाठी अडीचशे इंच रुंदी घेणार आहेत गळा उंचीला आहे आठ इंच खालची गड्याून दे आपण तीन इंच घेणार आहेत बरोबर असं आता आपण तिथं काटकोण तयार करून घेऊ व आपण छानपैकी असं गोलाकार तिथं देऊन घेणार आहेत अजून आपण गोलाकार वरती देऊ थोडा ज्या आपण कटोरीची मार्किंग करू तेव्हा ठीक आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हे असं तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे बॅक आणि फ्रंट पार्ट आपल्याला बाजूला काढायचं आहे आपण बॅक म्हंड्याचा आकार कट केला व बॅक आणि फ्रंट आपण दोन्ही मोकळे करून घेणार आहेत आता हे आपलं बॅक पार्ट निघालेलं आहे बॅक पार्ट आपण बाजूला ठेवून देऊ व फ्रंट पार्टवरती आता आपण मार्किंग करून घेणार आहेत ठीक आहे तर आता आपल्याला खालून बरोबर अडीच इंच मोजायचं आहे अडीचवर पॉईंट लावायचा अशी सरळ रेषा आखायची आहे आपल्याला अडीचवर ती पॉईंट लावून त्यानंतर आता आपण इकडे एक इंच वर घेणार आहेत क्रॉसपट्टीसाठी क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचे आहे त्याआधी मी तुम्हाला दाखवते तर मी हा सुद्धा व्हिडिओ संपूर्ण डिटेलमध्ये बनवलेला आहे तुमच्यासाठी नशेल बघितला तर नक्कीच बघा आता आपण त्या चार्टवरूनच आपण इथं माप टाकणार आहे त्याआधी आपल्याला काय करायचं आहे कमरेचं माप घ्यायचं आहे कमरेचा चौथा प्लस दोन इंच घ्यायचा आहे आपल्याला इथं फ्रंट पार्टमध्ये आपल्याला एक इंच जो टक्सचा आपण बॅक पार्ट मध्ये घेतलेला असतो बॅक पार्टच्या टक्ससाठी तो आपल्याला इथं घ्यायचा नसतो म्हणून तो आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे तर आपण ते कट करून बाजूला काढून घेऊ नंतर मग आपल्याला इथं कटिंग करणार आहे दोन इंच मार्जिनचे सुद्धा पॉईंट लावला मी आता मार्जिनच्या पॉईंटच्या पुढे आपल्याला साडेतीन इंच मोजायचं हो आहे बरोबर साडेतीन इंच मोजून हो आता वरून आपण इथं साडेपाच इंच मार्किंग करून घेतलेले आहे दोन ते अडीच इंच सरळ घ्यायचं व आता हा वरचा साडेपाचचा पॉईंट आपल्याला बरोबर असा मस्त राऊंड शेपमध्ये खालच्या पॉईंटपर्यंत टच करायचा असो अशा पद्धतीने बघा आपला कटोरीचा आकार एकदम परफेक्ट असा आपण आखून घेतला व गळा जो आहे तो मी अजून वरून थोडासा देऊन दिलेला आहे जास्तच आपला जा गळा खोल झाला असता म्हणून आता आपले हे तिन्ही पार्ट आपण कट करून घेतलेले आहेत आता फ्रंट कुंड्याचा जो आकार आहे तो सुद्धा आपण इथं कट करून घेणार आहेत आणि इथं महत्वाचं म्हणजे बघा टक्स पॉईंट राहिला आहे आपला तर मी तो टक्स पॉईंट तुम्हाला घेऊन दाखवते कारण टक्स पॉईंट खूप महत्वाचा असतो आपला तर टक्स पॉईंट आपल्याला सर्वात आधी घ्यायचा आहे तेव्हा आपल्याला कटोरी वाढवता येईल बरोबर तर बघा छातीचा चौथा प्लस अर्धा इंच आपल्याला घ्यायचं असं साडे अकरावर मी मार्किंग केली बरोबर तिथं आडवी रेश आपल्याला अशी आखून घ्यायची आहे कटोरीवरती कटोरी लागणार आहे आपल्याला ती ठीक आहे आता कटोरी जशी आहे तशी मी एका वेगळ्या पेपरवरती आखून घेतलेली आहे व टक्सचे पॉइंट सुद्धा आपण लावून घेतलेले आहेत आडवी लाईन आपण टक्सची आखून घेतली आता इथं बघा हे सुद्धा हा सुद्धा व्हिडिओ मी डिटेलमध्ये बनवलेला आहे की कटोरी कशी वाढवायची असते आपल्याला प्रत्येक छातीच्या व कमरेच्या फरकनुसार ठीक आहे आता इथं बघा बरोबर छातीचा पाचवा भाग घ्यायचा आहे आपल्याला तर छातीच्या भाग पाचवा भाग आपला बरोबर पावणे नऊ येत आहे तर मी पावणे नऊवर बरोबर मार्किंग केली पुढच्या बाजूला आता हे आपलं जेवढं येत आहे तेवढंच आपल्याला त्या वरून असं करायचं आहे बरोबर व्यवस्थित क्रॉसमध्ये आता आपल्याला टक्सची जी लाईन आहे त्याचे सेंटर काढायचं आहे तर पॅटर्न कसं काढायचं याचे सविस्तर व्हिडिओ भरपूर मी अपलोड केलेले आहेत चॅनलवरती तुम्ही नसतील बघितले तर नक्कीच बघा प्रत्येक साईजनुसार आपण कटिंग केलेली आहे पेपर कटिंग आता बघा इथं खाली आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे ते मी वाढून घेतलं मोठ्या मापाचे पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवत आहे इकडे त्यानंतर आता आपल्याला इकडे थोडंसं मार्जिनला वाढवायचं आहे इकडचा जो राऊंड आहे आपल्याला तिकडे मार्जिनसाठी बघा अर्धा ते पाऊन इंच आपण मार्जिनसाठी वाढून घेतलेला आहे व असचता आकार आपण बरोबर वरपर्यंत टच करून घेतलेला आहे म्हणजे इकडचा व तिकडचे दोन्ही पॉईंट आपले सारखे आलेले आहेत आता इथे दीड इंच इकडे व दीड इंच तिकडे दोन्ही बाजूला दीड दीड घ्यायचं मोजायचं आहे व टक्स असं आखून घ्यायचं आहे आता ही लाईन चार इंचाची येत आहे तर इकडची पण चार इंच यायला हवी त्यासाठी तिला थोडीशी खाली पाव इंच वाढून घ्यायची अशा प्रकारे आता आपली इथं कटोरी तयार झालेली आहे आता मार्जिनची सुद्धा आपण लाईन आखून घेणार आहेत कारण मी टक्स कट करून घेणार आहे की जेणेकरून आपल्याला शिवताना ते खूपच सोपं असं जाणार आहे व सारखा जसं आपला टक्स मग त्यावेळेस येत असतो बघा कागदावर मी तुम्हाला टक्स घेऊन दाखवत आहे पेपरवर एकदम परफेक्ट असा पप आपल्या इथं तयार झाला आहे व एकदम मस्त मोठी कटोरी तयार झाली आता कापडवर ठेवताना आपल्याला पॅटर्नमध्ये काय बदल करायचे तर बघा हे कटोरीचे साईड पॅटर्नला आपल्याला फक्त मार्जिनचं पॉईंट इकडे वाढवायचा आहे जिकडे कटोरी लावतो तिकडे बाकी कटोरी जशी आहे तशीच आपण आखून घेतलेली आहे आता आपली बाही राहिलेली आहे बाही कटिंग मी तुम्हाला इथं डायरेक्टली दाखवत आहे कारण पेपरवर कटिंग नाही दाखवली मी तुम्हाला डायरेक्टच कापडवर आपण कटिंग बघणार आहेत ठीक आहे आता आपलं हे आहे कॉटनचं ब्लाऊज साधं ब्लाऊज आहे तर आपल्याला बाही साध्या ब्लाउजची बाही कट करत असताना बिना अस्तरचे ब्लाऊजची आपण जेव्हा बाई कट करतो तेव्हा आपल्याला उंचीमध्ये दीड इंच प्लस करायचा असतो आता बाही घडी घेत आहे मी इथं छातीच्या चौथा बरोबर अकराची घडी आहे व बाही उंची प्लस दीड इंच मी इथं घेतलेलं आहे बारापर्यंत आपलं येत आहे बरोबर इकडे सुद्धा बारामध्ये चार वर उतार द्यायचा असतो खाली दंड घ्यायचा निम्मे प्लस दोन इंच अशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे व बाहीचा सेप असा आपला देऊन झाला तसाच आपण आता इथं त्याला कट करून घेणार आहेत हे बघा आता आपल्याला दोन्ही हे मोकळं करायचे आहेत बाह्या व एकच बाजूने जो आकार आहे फिश कट तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो बघा तर अशा प्रकारे आपली बाही कटिंग झाली व पट्टी सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढ व्हायची असते अर्धा ते पाऊण इंच आपल्याला उंचीला क्रॉस पट्टी जास्त घ्यायची असते सर्वच आता ब्लाऊजची आपली कटिंग झालेली आहे सर्व पार्ट बाजूला ठेवत आपण सर्वप्रथम इथं कटोरी घेणार आहेत तर अशा प्रकारे पलटवायची कटोरीला टक्स आपण कट करूनच घेतलेला आहे कापडावर तर आपल्याला खूपच सोपं जात असतं फक्त पाव इंचावरून आपल्याला सरळ अशी टीप टाकायची असते म्हणजे टक्स आपला एकदम सारखा येतो बरोबर उभा असा टक्स येत असतो तर बघा दोन्ही बाजूला आपले टक्स घेऊन झालेले आहेत दोन्ही कटोरे एकदम परफेक्ट असे आल्या आपल्या एकदम छानपैकी आता त्यांच्या साईड पॅटर्न आपण तिथं ठेवून घेणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याला कटोरी अशी पलटवून घ्यायची आहे वरून सुरुवात करायची लावायला अगदी आता पेपर कटिंगपासून तर संपूर्ण ब्लाऊज जर मी तुम्हाला दाखवत आहे तर शिलाई सर्व व्यवस्थित डिटेलमध्ये कटोरीसुद्धा आपली बरोबर आलेली आहे एवढीशी पण कमी जास्त पल्लीने आपल्याला कटोरी संपूर्ण कटोरी आपल्या पॅटर्नला व्यवस्थित फिट अशी आलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला त्याला जॉईन करायचं आहे दोन्ही बाजूला आपण सेम पद्धतीने शिवून घेणार आहेत बघा किती छान असं फिनिशिंग मध्ये झालेलं आहे दोन्ही पार्ट जॉईन झाले त्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टी लावायची आहे डबल आपण क्रॉसपट्टी काढून घेतलेली आहे तर आपण अशा प्रकारे क्रॉसपट्टी ठेवून घेतलेली आहे आपण अल्ट्राची क्रॉसपट्टी लावून घेणार आहेत तर बघा एक बाजूने लावून झाली आता रोल करायचा आहे आपल्याला रोल करून असं पलटवायचं व वरून आपल्याला ही क्रॉसपट्टी परत अशी लावायला घ्यायची आहे बरोबर व्यवस्थित अगदी सांभाळायचं की आतमध्ये आपला तो रोल केलेला कापड यायला नको याची काळजी घेत आपल्याला ती इथं टिप टाकायची असते आता बघा आपण पलटवून बघू अगदी फिनिशिंगमध्ये आपली इथं क्रॉसपट्टी लावली गेलेली आहे वरून तसंच खालून आपल्याला दोन्ही बाजूला फिनिशिंग मिळालेली आहे बघू शकता दोन्ही पार्ट आपले सारखेच तयार झालेले आहेत आता इथं आपण आय हुक पट्टी लावून घेणार आहेत तर सर्वप्रथम आपण हुक पट्टी घेतलेली लावा ला। आहे लावायला हुक पट्टी लावून झाल्यानंतर आपण आय पट्टी लावून घेणार आहेत तर आयसुद्धा मी मशीनचे बनवत असते बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आय कसे बनवते हे सुद्धा डिटेलमध्ये दाखवलेलं आहे तर हे ब्लाउज बघा आपल्याकडे जे मापाला आले मी तुम्हाला तर दाखवलंच जर तुम्ही नवीनच शिकत असणार आणि तुम्हाला जर आता समजा तुम्ही व्हिडिओ बघून जर शिवत असणार मी सांगत असे नेहमी की हुकपट्टीकडून करून आपल्याला माप मोजायचं असतं तर मग मोजलं असतं तर आपल्याला ह्या ब्लाउजचं माप केवढं मोठं येत होतं म्हणजे बरोबर अठ्ठेचाळीसचं माप येत होतं आपण जर तसं मोजून पाहिलं तर कारण हे कोणी शिवणाऱ्यांनी असं शिवलेलं आहे बॅक पार्ट खूपच कमी घेतलेला आहे व फ्रंट पार्टलाच खूप जास्त मोठे मोठे पॅटर्न लावून दिलेले आहेत तर हे ज्यांनी पूर्ण कोर्स केलेला नसतो त्यांचे जे असे कामं असतात त्यांना म्हणजे ब्लाउज अशा पद्धतीने ते शिवत असतात मोठ्या मापाचे तर आता आपली पट्टी सुद्धा लावून झाली एक्स्ट्राचे पट्टी आपण कट करून घेतलेले आहे दोन्ही आपल्याला फ्रंट पार्ट एकावर एक ठेवायचे एक आहेत व गड्याचा जो आहे ना तो आपल्याला आकार व्यवस्थित असा इथं देऊन घ्यायचा आहे थोडा हलकासा आपल्याला मस्त राऊंडमध्ये सेप करायचा आहे व्यवस्थित सर्व पार्ट जोडून झाले म्हणजे आपल्याला थोडं थोडं सेप द्यायचा असतो बघायचं आपल्याला व्यवस्थित वाटतंय का थोडं कमी जास्तपणा आलं असेल तर तो आपल्याला काढायचा असतो बघा एकदम आकारात आपला इथं आकार दिला गेला आता आपण बाई घेतलेली आहे तर बाईला आपण खालून फक्त एक इंचाची पट्टी वाढून घेणार आहेत कारण साधी बाई आहे ही म्हणजे बिनास्तरचं ब्लाऊज आहे त्यासाठी आपण उंचीमध्ये दीड इंच प्लस केलं होतं एक इंच हा खालचा वाढण्यासाठी व अर्धा ते पाऊण इंच आपल्या वरती अर्धा ते पाव इंच आपलं वरती स्टिचिंगसाठी ठीक आहे दोन्ही बाहे आपल्याला मी बघा अंदाजाने करते आहे पण बरोबरच येत आहे तुम्ही मोजून व्यवस्थित मोजून मग पट्टी वाढायची खालून असं मोजून बघायचं परत किती येत आहे आपलं तर आता मागचा गडा बघा अडीच इंच रुंदी घेतली गडा उंचीला साडे दहा आहे आपला त्यानंतर आपण खालची रुंदी तीन इंच घेणार आहेत असा काटकोण करून आता आपण त्याच्यातून गोल आकार देऊन घेतलेला आहे तर आपल्याला आता इथं टक्स घ्यायचे आहेत बॅक पार्टला टक्स घ्यायचे शोल्डरचं निम्मे मी करत असते टक्स घेताना तुम्ही मोजूनसुद्धा टक्स घेऊ शकता जसं की मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे टक्स आपल्याला कसे घ्यायचे असतात गड्याच्या खालीच आपल्या टक्स यायला हवा याची काळजी घ्यायची आता याचा गडा जरी साडे दहाचा म्हटला तरी ब्लाऊजची उंची खूपच आहे म्हणजे तयार सोडाची उंची आहे तर आपण सतरा इथं ठेवलेला आहे तर आपले हे टक्स सुद्धा उंचीला जास्तच येणार आहेत पाच साडेपाच इंचापर्यंत आपला हा टक्स येत आहे बरोबर आता आपल्याला इथं अशा प्रकारे व्यवस्थित घडी घालायची आहे टक्स घेतल्यानंतर जो क्रॉस झालेला असतो आपला बॅक पार्ट त्याला सरळ असं करायचं थोडं नॉर्मली सरळ करायचं कमरपट्टी लावण्यासाठी तर बघा कमरपट्टीसाठी मी जॉईन करून घेतलेला आहे छोट्या छोट्या पट्ट्या कापड नसतो आपल्याकडे अवेलेबल जास्तीच्या तर मग आपल्याला अशा पद्धतीने जॉईंट द्यायचे असतो कारण खूपच मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे आणि त्यांनी ब्लाऊज हे संपूर्ण जे ब्लाऊज मी शिवत आहे हे बरोबर सव्वा मीटर त्यांनी कापड आणून दिलेला होता सव्वा मीटर कापड असून सुद्धा आपल्याला कमरपट्टीसाठी गडपट्टीसाठी कापड राहिलेलं नाहीये शिल्लक म्हणजे अगदी थोडे थोडंच कापड याच्यात उरलेलं होतं त्यांचं तर आपण ही कमरपट्टी संपूर्ण आतमध्ये दड करून घेतलेली आहे बघू शकता फिनिशिंगमध्ये आपली कमरपट्टी लावून झाली आता आपल्याला इथं फ्रंट पार्ट असं ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित फ्रंट पार्ट ठेवायचं आहे उंचीला सुद्धा आपलं फ्रंट आणि बॅक एकदम सारखंच असं आलेलं आहे आता आपल्याला बरोबर शोल्डर कटच्या बाजूला पाव इंच उतार द्यायचं आहे की जेणेकरून शोल्डर उतरायला नको या ह्यासाठी आपल्याला पाव इंच शोल्डर उतार द्यायचाच असतो दोन्ही आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर शोल्डर मॅच करायचं व साईडला बघायचं इकडे तिकडे थोडेफार कमी जास्तपणा असतील तर ते आपल्याला असे काढून घ्यायचे आहेत नेहमीप्रमाणे मी जशी फिटिंग करत असते ब्लाउजची तशीच तुम्हाला इथं दाखवत आहे आता आपले हे चारही पदर पण आपल्याला बघायचे आहेत आपल्या बाईचा जो जोडा आहे तो खालीवर नको व्हायला यासाठी सारखे झाले त्यानंतर आता आपण इथं बाही लावायला घेणार आहेत बघा अशा पद्धतीने सेंटरपासून आपल्याला बाई ठेवून बघायची आहे आपली बाई बरोबरच आपण कट केलेली आहे तर व्यवस्थित अगदी तंतोतंत आपली बाई इथं पुरून जात आहे म्हणजे एवढीशी पण आपल्याला इथं बाई आपली कमी पडणार नाहीये आता आपले बाहेर टीप टाकून झाली आता आपण शिद्या शिध्या पार्टवरून टीप टाकून घेणार आहेत म्हणजे अल्टरची फिनिशिंग आपण आपल्या ब्लाऊजला देणार आहेत त्यासाठी तर अशा पद्धतीने एक्स्ट्राचं जे काही आहे ते कट करून घ्यायचं सरळ करून घ्यायचं म्हणजे आणि त्याला पलटवून आता आपण एक टीप टाकून घेणार आहेत फिटिंगच्या आधी आपल्याला पाऊ इंचावरून मी अशी टीप टाकत असते नेहमी माझी पद्धत अशी आहे मी तुम्हाला दाखवत आहे तर एक आपलं पाऊ इंचावर टीप टाकली का मग आपण इथं फिटिंगचे माप घेणार आहेत बरोबर आता फिटिंगसाठी आपण कंबर मोजून घेणार आहेत अडोतीसचं कंबर आहे अडतीस पर्यंत मी व्यवस्थित असं टेप लावून घेतला अडोतीसचा पुढे किती जास्त भरत आहे आपला तर साडेपाच ये इंच येत आहे साडेपाच वर आपल्याला परत असं एक फोल्ड करायचा अजून एक फोल्ड करायचा म्हणजे चार वेडा असा व ती जेवढं काही आपला माप येत आहे ते आपल्याला इथं मार्किंग करायची आहे बरोबर अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग करायला घेणार तर तुमचं ब्लाऊज एकदम तंतोतंत असं येणार आहे फिटिंगला आता बघा ही आतमध्ये गेलेली पट्टी आहे तर वरूनच आपल्याला बरोबर इथं छातीचं माप टाकायचं असतं तसंच इथं खाली दंड घेरायचं निम्मी टाकायचं असतं माप अशी आपल्याला तिन्ही पॉईंट एकमेकांना जॉईंट करत बरोबर तुम्ही चॉकनी मार्किंग करू शकता म्हणजे तुमच्या सरळ सरळ टिपा येऊ शकता आता मी न चॉकणी मार्किंग करता बरोबर सरळ सरळ तीन चार टीप इथं टाकून देत आहे पाव पाव इंचावरती आता आपलं गडपट्टी राहिलेली आहे तर गडापट्टी आपण इथं जोडून घेणार आहेत गड्यासाठी पट्टी मी सरळच कट केलेली आहे अगदी सरळ सरळ व वेगळंच मला कापड इथं घ्यावं लागलं कारण ब्लाऊजचं कापड आपलं अवेलेबल नव्हतं त्यासाठी तर मी डबल करून घेतलेली आहे गडपट्टी म्हणजे फिनिशिंग आपली इथे खूप सुंदर अशी येणार आहे मी होता होईल तोपर्यंत गड्याला पट्टीच लावत असते जरी असतात तर ब्लाऊज असलं तेव्हा पण व साधं असलं तेव्हा पण गड्याला पट्टी लावून खूप सुंदर अशी फिनिशिंग आपली येत असते तर पट्टी लावत असताना बघा गोलगडा आहे तर मी बरोबर गोल, गोल आकारावरती प्लेट घेत आहे हे सुद्धा तुम्ही बघत चला जसं की मागे गोलगडा आहे तर दोन ठिकाणी प्लेट घ्यायचे आहेत आपल्याला तसंच पुढे आपलं कटोरीचा जो गोलगडा आहे तिथं कटोरीजवळ सुद्धा आपल्याला छोट्या छोट्या अशा एक किंवा दोन अशा प्लेट घ्यायच्या आहेत आपल्याला फक्त गोल आकारावरती प्लेट घ्यायची कारण आपण पट्टी लावत आहेत त्यासाठी म्हणजे पट्टी खूप सुंदर अशी फिनिशिंगमध्ये आपली इथं पलटवली जात असते बघा जो काही एक्स्ट्रा आपले जोड आहेत आलेले ते आपल्याला कट करायचे आहेत व संपूर्ण पट्टी आपल्याला आतमध्ये टाकत अगदी काठावरून दापटीप टाकायची आहे व ही आपली संपूर्ण टीप टाकून झाली का त्यानंतर मग आपण याच्या शेजारी सुद्धा पाव टीप टाकणार म्हणजे आपली जी पट्टी आहे ती अगदी फिनिशिंगमध्ये इथं लावली जाते पूर्ण अटॅच होऊन जाते बरोबर तर अगदी डिटेलमध्ये आजचे हे जे ब्लाऊज आहे मैत्रिणीनं हे मी तुम्हाला अगदी कस्टमरचं आपल्याकडे ब्लाऊज केवढा मोठ्या मापाचा आलं किंवा ते ब्लाऊजमध्ये काय काय प्रॉब्लेम होते कसे होते ते सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ डिटेलमध्ये दाखवलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असं आपलं हे ब्लाउज आलेलं आहे तर याची हे जी शिलाई आहे ती सुद्धा बरोबर व बर घडीसुद्धा आपली व्यवस्थित अशी परफेक्ट आलेली आहे काज बटन पट्टी पण एकावर एक आलेली आहे व्यवस्थित तर अशाच पद्धतीने आपलं ब्लाऊज शिवलं जायला पाहिजे गडासुद्धा एकदम गोल राऊंडमध्ये आलेला आहे गड्याला मी पट्टी लावलेली आहे पायपिंग नाही केलेली आहे अशी डबलमध्ये टीप टाकून घेतलेली आहे बरोबर व्यवस्थित आता याला आपण मागच्या बाजूनेसुद्धा तुम्ही पाहू शकता प किती सुंदर असा आपला हे ब्लाऊज आलेला आहे एकदम छानपैकी ब्लाऊज आपलं तयार झालेला आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावा मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करून ऑलवर सेट करा धन्यवाद